तर हे बघा आपण वरती चढलो आहे आणि हे एक कच्चं कवट, खूपच भारी दिसले बघा असे. तर बघा आपण एवढे 5 कवट घेतलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या सगळ्यांचं नवीन विषयामध्ये स्वागत. मी आहे धनराज आणि आपण बघत आहात गावाकडची चव. तर अशा गावाकडच्या चव मध्ये आज आपण अशी आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण अशी चव बघणार आहोत. ती आहे रानभाजी कवट किंवा कवट, अशा दोन नावाने ओळखली जाणारी ही रानभाजी आहे. तर ही रानभाजी सुद्धा आमच्या गावाकडे एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि तीच पद्धत आज आपल्याला बघायची आहे. तर अशी आगळीवेगळी रानभाजी बघत राहा आणि एक आगळावेगळा असा अनुभव घेत राहा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कवटाचे वैशिष्ट्य बघूया. कवट ही उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारी एक काटेरी वृक्ष आहे. हे वृक्ष संपूर्ण भारतामध्ये आढळतं. या फळाचं जर कालावधी पाहिलं तरी एका वर्षाचा कालावधी आहे, म्हणजे कवटाला फुलं लागल्यापासून तर फळ परिपूर्ण होईपर्यंत एक वर्ष कालावधी लागतो. जेव्हा पुढच्या वर्षी नवीन फुलं येतात तेव्हा मागच्या वर्षाचं जे फळ आहे ते पिकतं आणि हे पिकलेलं फळ आपण शिवरात्रीच्या दिवशी उपवासासाठी खातो. तर असं या फळाचा जीवनचक्र ही एका वर्षाचा आहे. कवटाचे कोणत्याही प्रकारे प्रकार नसल्यामुळे आपल्याला ही भाजी अचूक ओळखता येते, आपल्याला परिचयाचीच आहे. कारण कवट आपल्याला बाजारात देखील उपलब्ध होऊन जातात बऱ्याच ठिकाणी. हे बाजारात की असेल किंवा यात्रेत आपल्याला विकताना काही आमच्या महिला दिसतात त्यांच्याकडनं आपण घेऊ शकता, किंवा असं जर ओळखता येत असेल तर झाडापासून तोडून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही बघा आपली नवीन रानभाजी. ही बघा, ही आहे कवट अशी दिसायला असते बघा. हे आहे वृक्ष झाड. झाड खूप मोठं वाढतं, अगदी आपल्या बोरीच्या झाडा एवढं वाढतं. याला खूप काटे असतात, अगदी जवळून पाहिलं ते बघा, फांद्यांना खूप काटे असतात, अशी पानं असतात बघा. ही आहेत पानं. त्यानंतर असं खोड असतं, हे बघा खोड. खूप लवचिक झाड असतं, पटकन मुडत नाही या प्रकारे. त्यानंतर अशी फुलं आहेत, हे बघा फुलं. त्यानंतर कवट लागलेले आहेत बघा, अशी बारीक कवट फुलांमध्ये. त्यानंतर हे बघा आपल्याला दिसत असेल कवट किती भारी लागलेलं आहे. तर आपल्याला असं कच्चं घ्यायचं आहे भाजीसाठी. हे बघा तुटत नाही आहे, तर खूप एक दोन घेतले तरी चालतील. हे बघा असं तोडून घेतलंय आपण आवश्यकतेनुसार. तर मित्रांनो बघा, रानभाज्या काढणं असं अवघड काम असतं. सगळ्यात अवघड चढणं म्हणजे कवट्याचं झाड आहे. हे बघा किती काटे आहेत आणि या काट्यामध्ये कवट्याच्या झाडावर चढणं खूपच अवघड काम आहे. आणि तरी देखील बघा आपण असे 4-5 कवट तोडलेले आहेत. हे बघा असे तोडून घ्यायचे. तर हे बघा खूपच भारी आहे, तुटत नाही लवकर. हे फळ खूप मजबूत असतं, इझिली तुटत नाही, इतकं मजबूत असतं बघा हे झाड. या कवटाचं आयुर्वेदिक महत्व बघूया. कवट ही आपण उपासामध्ये खात असतो. जे शिवरात्रीचा उपास आहे त्याच्यामध्ये विशेष करून या कवटाला अनन्य साधारण महत्व आहे. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ऍसिड आहे, त्याचप्रमाणे पाचकता वाढवण्याची शक्ती आहे, नैसर्गिक घटक आहेत. आणि त्याच्यामुळे आपण कवट उपवासासाठी खातो. याच्यामुळे काय होतं तर आपली पोटातली जी काही पाचकता आहे ती वाढत असते. कारण उन्हाळ्याचं आगमन या शिवरात्रीनंतर होत असतं आणि त्यामुळे पित्त असेल, पित्त प्रवृत्ती असेल आपली, तर ती शमवण्याचं काम हे कवट करत असतात. दुसरं म्हणजे आपली पाचकता कमी झालेली असते, ही पाचकता वाढत असते. आपल्या शरीरातलं जे पाणी आहे त्याचं नियंत्रण या कवटामुळे राहत असतं. आणि दुसरं म्हणजे याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटक मिळत असतात.
तर बघा आपण एवढे 5 कवट घेतलेले आहेत, आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे। तर अशा आपण आवश्यकतेनुसार कवट आणलेले आहेत, त्यात आता आपल्याला फोडून याच्यातला गर काढून घ्यायचा आहे। तर हे दोन कच्चे आहेत आणि हे दोन पिकलेले आहेत, हे बघा कच्चा असल्यामुळे फुटत नाहीये। याची बोल सारखी आवाज येते। तर हे बघा थोडं थोडं फुटते, जोरात किती सुंदर निघालंय। मधलं थोडा पिकलेला आहे आणि बाहेरून कच्चा आहे। हे बघा हे पिकलेलं आहे, खूप भारी आहे, वा पूर्णपणे पिकलेलं आहे वा। तर आपण हा पिकलेला नाही घेणार आहे, आता आपण हे बघू कसं दिसतं। हे बघा असं कच्चा, हे बघा सेम सेम असं कच्चा। तर कच्चा आपल्याला घ्यायचे, हा सुद्धा पिकलेला आहे अजून आपण। त्यानंतर कवटामधलं सगळं काढून घ्यायचं चमचने। हा हे सोनेचं आहे, बघा असं काढून घ्या पाहिजे तेवढा। तर असं मधला गर चमचने किंवा चाकूने असं खरडून घ्यायचं आहे। हे आपल्याला असं कापून टाकायचंय छोटे छोटे पीस सारखं। तर असं आपण सर्व गर बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे, आता याची आपल्याला भाजी बनवायची आहे। आमचं गावरान गुळ आहे, तर गावरान गुळचा एवढा खडा घ्यायचा आहे। साहित्य बघूया, असा एक मोठा चिरलेला कांदा, 3 चमच तीळ, असा मोठा गुळाचा खडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, असे कवट बारीक करून घेतलेले, चिरून घेतलेले आहेत, बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, चिमूटभर हळद घ्यायची फक्त आणि थोडा जिरा, त्यानंतर ऑप्शनल मसाला आहे, त्यानंतर 1.5 पळी तेल घ्यायचं आहे, त्यानंतर लसूण असं बारीक करून घ्यायचं, ठेसून घ्यायचं आहे, याच्यामुळे वेगळा फ्लेवर येतो लसूणाचा। तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा, कांदा थोडा परतून घेतल्यानंतर लसूण टाकायचा आहे बारीक केलेला, त्यानंतर अशी तीळ आताच थोडी आपल्याला भाजून घ्यायची तेलामध्ये, कांदा लसूण आणि तीळ असं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघा अशी तीळ भाजून झाल्यानंतर तिखट टाकायचं आहे आता आपल्याला, जिरा आपण विसरून गेलो होतो, जिरा आधी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट, चिमूटभर हळद, हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर थोडासा मसाला 1 चमच घेतलेला आहे आपण, त्यानंतर असे बारीक केलेली कवटा भरून टाकायचे आहेत, सर्व मसाले परतून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे, गुळाचा बारीक करून टाकला तरी चालेल, जर आपल्याला खूप आंबट चव आवडत असेल तर गुळ टाकायची आवश्यकता नाही। त्यानंतर असं आपण 1 चमच मीठ घेतलेलं आहे, भाजीमध्ये 1/2 ग्लास पाणी टाकून भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे, असं झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचंय चांगलं, त्यानंतर भाजी पुन्हा पुन्हा 1/2 मिनिटाने चाळत राहायची आहे, नाहीतर भाजी जळून जाण्याची शक्यता आहे। तर अशी गरमागरम भाजी आपली खायला तयार झालेली आहे, आता आपण लगेच फेडून घेणार आहे। तर अशी कवटाची चटणी खायला तयार आहे, गहूची पोळी आणि कवटाची चटणी आता आपण खातो आहे। तर मित्रांनो, चव खूप छान अशी आंबट आंबट लागते, अगदी टमाट्याच्या चटणीसारखी लागते। जर आपल्याला आंबट
खूप आवडत असेल तर एकदा तरी अशी चटणी ट्राय करा। तर अशा चटणीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि रानभाज्या खा, हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा।